जग म्हणजे संपूर्ण संसार भव चक्रात फिरत आहे. या कृष्णेबद्दल आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. कृष्णा पाहताना पहिल्यांदा कृष्णेचा स्वभाव ते कृष्णा कशी आहे याबद्दलच आपण थोडस पाहण्याचा प्रयत्न करू, मग गोष्टी रूपाने मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कृष्णामध्ये स्पेशली राग द्वेष हाव अहंकार ईर्ष्या स्पर्धा या गोष्टी सृष्ट. आर्य सत्यामध्ये जे दुसरी आर्य सत्य आहे, दुसरी आर्य सत्य आहे दुःख समुदाय, याची कारण काय? आर्य सत्याचं कारण काय आहे की ती आहे तृष्णा. याच्यानंतर भवचक्रामध्ये वेदनानंतर जी तृष्णा येते त्या तृष्णेला आपण ठीक से नाही पाहिलं तर आपण भवचक्रात फिरतो, परंतु वेदनेनंतर आपण तीन प्रकारच्या वेदना होतात, सुखद दुःख सुखद ना दुःख. इनकेस जर आपल्याला सुखद वेदना झाली तर आपण कृष्णेकडे वाट आणि आपण असंच घर घर भवचक्रात फिरत असतो. तर यासाठी आपल्याला या भवचक्रातून फिरायचं असल्यास तर आपली जे काही स्पर्श झाला स्पेशल वेदना आहे, जर वेदना आपल्या दुःखदायक झाल्या तर दुःखातून आपली श्रद्धा निर्माण होते आणि आपण मग भवचक्र पार करू शकतो. याच्यानंतर आपण पाहतो आहे की तृष्णेचे तीन प्रकार आहे. एक आहे तामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. ह्या खास जनरली गोष्ट आहेत. कामतृष्णा म्हणजे लैंगिकता, स्त्री पुरुषाच्या बद्दलचं आकर्षण, हे याच्यामध्ये आपल्याला खूप खोल आहे. दोनच म्हणजे जगभरात दोनच जे लिंग आहेत स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी, यांच्यामध्ये आपसात विभाजन असते आणि एकमेकाला अट्रॅक्शन करतात ते आहे कामछंद. या कामछंदापासून आपण नेहमीच अगदी सावध असलो पाहिजे. केव्हाही हा कामछंद आपल्यामध्ये येऊ शकते, कारण कामछंद करण्यासाठी सौंदर्य स्पर्श ह्या गोष्टी फार इम्पॉर्टन्स आहेत, ह्या आपण टाळल्या पाहिजेत. आणि नंतर आहे भवतृष्णा. भवतृष्ण यालाच म्हणावं की मी 100 वर्ष जगलो पाहिजे, 120 जगलो पाहिजे, हे जगण्याची तृष्णा आहे. पण भगवान गौतम बुद्ध तुम्ही एक दिवस जगा आणि ध्यानात जगा, खरी ते तृष्णा ते होईल. म्हणजे तुम्ही तृष्णाला हटवू शकता, पण आपली तृष्णा तसं नाही की मी 120 वर्ष जगलो पाहिजे आणि सगळं मीच घेतलं पाहिजे, अशा प्रकारची तृष्णा म्हणजे भवतृष्णा. आणि भवतृष्णा म्हणजेच कसं या जगातून नाहीच होणं, कोणी काहीच नाही, मीच सगळं खरं आहे, हे तृष्णा म्हणजे हे विभव तृष्णा. आणि विभव तृष्णा जो काही धम्म मार्गावर आहोत त्याला या तृष्णेचा काही होत नाही, परंतु जे ज्यांना धम्म माहित नाही जे काही सिव्हिलमध्ये आहे त्यांना हे काहीच माहित नाही, त्याच्यामध्ये जास्त विभव तृष्णा आहे. घरी काही झालं की लगेच ते जीव द्यायला तयार होतात आणि त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारे त्यांना आपले जीवन नाहीच करतात, ही झाली विभव तृष्णा. याच्यानंतर आपण पाहू आपल्या ज्ञानेंद्रियामुळे आपण तृष्णेला कसं पाहतो. समजा कानाने ऐकण्यास म्हणजे आपल्याकडे अश्लील गोष्टी आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामधून आपल्याला तृष्णा निर्माण होते. नंतर आहे नाकाने सुगंध घेण्याची तृष्णा, याच्यामधून आपल्यामध्ये तृष्णा निर्माण होते. नंतर डोळ्याने सौंदर्याची तृष्णा, सौंदर्य पाहिल्यानंतर आपल्यामध्ये तृष्णा निर्माण होते. नाकानं मिष्टान्न खाण्याच्या बद्दलची आपल्यामध्ये तृष्णा निर्माण होते. आणि त्वचेला स्पर्शाची, स्त्रीचा स्पर्श झाला म्हणजे आपल्याला कामछंदाची तृष्णा निर्माण होते. आणि मनानं विचाराची कामतृष्णा, आपण सगळेच त्या कामतृष्णामध्ये गर्क झालेलो आहोत. आणि जोपर्यंत या तासपुरुषातून या तृष्णेमधून भार निघणार नाही तोपर्यंत खरा मनुष्य होऊ शकणार नाही. पुन्हा अधिक तृष्णेचे 18 विवरण आहेत, ते मी तुम्हाला एक एक सांगण्याचा प्रयत्न करतो. जसा मी पहिल्यांदा सांगितलं की तृष्णा ही अहंकाराला जास्तच वाव देते. जसं आता पहिला त्याचा आहे, मी आहे, मी असाच आहे, मी असाच राहील, मी दुसऱ्याच प्रकारचा आहे, मी सर्व काही मीच आहे, मी मध्येच मी राहणार आहे, काय मी आहे काय तो आहे, काय मी असाच राहील, काय मी तसाच राहील, तो तसाच राहील, तो कधीपासून मी असाच आहे, त्यावेळापासून मीच आहे, मी तसाच राहील, मी सर्व काही आहे, मी असंच पाहिजे आणि असंच राहिलं पाहिजे, हे सगळेच अहंकाराचे भाव आहे. याच्यामध्ये मी म्हणजेच मी म्हणजे तुमचा अहंकार, आणि जोपर्यंत या अहंकाराला आपण काढत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात काही सत्य नाहीये. आणि नंतर याच्यामध्ये पूर्ण अहंकार, ईर्ष्या, हाव, द्वेष, स्पर्धा हेच दिसते आणि यालाच आपण टाळलं पाहिजे. हे सगळे मानसिक विकार आहे आणि मानसिक विकारातून आपल्याला बाहेर यायचं आहे.
तृष्णा ही माणसाला तृष्णा माणसाच्या जीवनाला नष्ट करते म्हणून वारंवार आपण भवचक्रात जातो. या तृष्णेच्या उत्पत्ती या तृष्णेची उत्पत्ती अविद्यातून होते. असा मनुष्य तृष्णेने ग्रस्त असतो त्याचे दुःख अधिकच वाढत जाते. कारण जसे लोखंड लाकडी किंवा दोरीने बंधन तुटू शकते याचे बंधन तुटू शकते परंतु प्रिय सौंदर्य धन पुत्र जमीन जुमला याचे बंधन कधी तुटत नाही. याच्यामध्ये तो तृष्णेमध्ये जास्त गर्क असतो. हे सर्व आपल्याला दुःखाच्या खाईत घेऊन जातात. जो मनुष्य आसक्तीत अडकलेला आहे किंवा त्या तृष्णेच्या बंधनात बांधलेला आहे तो भूतकाळात आणि वर्तमान काळात त्याची सुटका नाही. तो नेहमीच त्याच्यात अडकलेला असतो. सर्व हे जर आपण प्रयत्नाने जाणलं तर याच्यातून कदाचित आपण निघू शकता. ज्याप्रमाणे मालवा वेली झाडाला झाडावर चढते आणि झाडाला नष्ट करतेस त्याचप्रमाणे तृष्णाग्रस्त प्रमादी माणूस तृष्ण नष्ट करून टाकते. असा मनुष्य माकडाप्रमाणे आपल्या आकांक्षाच्या उद्देशाने या झाडावरून त्या झाडावर तो भटकत असतो. ही विचारी रूप तृष्णा ज्याला ग्रासली त्याचे विरंगवताप्रमाणे त्याचा शोक वाढत जातो. म्हणून शहाण्या माणसाने शहाणा शेतकरी जसं आपल्या शेतातून विरंगवत किंवा विरंगवत उपटून टाकतो म्हणजे आपल्यातील तृष्णा नष्ट करतो तसंच प्रज्ञावान व्यक्ती आपल्यातील तृष्णा तो काढून टाकतो. मृत्यू म्हणूनच जागृत राहून जो अशुभ भावनाची साधना करतो किंवा सधातूचे ध्यान करतो त्याच्यातून तृष्णा आपल्याला घालवता येऊ शकते. जो मनुष्य मला राहित तृष्णा राहित तोच या संसाररूपी शत्रूंना नष्ट करू शकतो आणि सुगतीमध्ये जन्म घेऊ शकतो. म्हणून बंधूंना आपल्यातील लाग द्वेष सौंदर्य हाव अहंकार ईर्ष्या या समाप्त करा करिता आपल्याला सील समाधी या मार्गावर जावं लागेल. आणि आता आपण या गोष्टीला जे आता आपण पाहिलं याला आता गोष्टीच्या स्वरूपात पाहूया. तसंच भगवान गौतम बुद्ध श्रावतीमध्ये असताना श्रावस्तीच्या शेजारी असलेला केवट्ट गाव त्या केवट्ट गावाच्या मच्छीमाराने अचिरावती नदीच्या नदीत जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात त्यांना एक सुवर्ण क्रांती मासा मिळाला. हे अद्भुत मासा पकडल्यानंतर त्यांना खूप आश्चर्य वाटले. हा मासा खरोखर चमत्कारिक होता. जणू काय तो सोन्याचाच बनलेला होता. त्याचे शरीर सोन्यासारखे होतेच परंतु त्याच्या मुखातून खूप दुर्गंधी पडत होती. मच्छीमारांनी हा अद्भुत प्रकार श्रावस्ती राजाला जाऊन सांगितला. असा चमत्कारिक मासा त्यांनी आजपर्यंत पाळलेला नव्हता किंवा पकडलेला नव्हता. दोनू तो मासा स्वर्गातून अवतरलेला होता परंतु त्याचबरोबर एक दुर्गंध एक दुर्भाग्य सुद्धा जुळलेले होते. त्या माशाच्या मुखातून भयंकर दुर्गंधी बाहेर येत होती. त्याचे मुख नरकाने भरलेले होते. बाहेरून सुवर्णाचा देह होता मात्र आंधून आतून जणू नरकच होते. त्या मच्छीमारांना तो मासा श्रावस्ती राजाकडे नेला कारण त्यांना वाटे की हा मासा पाहून राजा आपल्याला योग्य भाव देईल. तो मासा पाहून श्रावस्ती राजा आश्चर्यचकित झाला. न डोळ्याने पाहिलेली न कानाने ऐकलेली अशी ती गोष्ट अशा मासाची कहाणी पुराणात सुद्धा लिहिली गेली नाही. बुद्ध जेतवन विहारात असताना राजाने राजाला बुद्धाची आठवण झाली. अशा चमत्कारी माशाबद्दल बुद्धाशिवाय कोण जाऊ शकतात. एका द्रोणात त्या माशाला घेऊन राजा मच्छीमारासह भगवान बुद्धाकडे गेले. कदाचित अशा गोष्टीचे रहस्य भगवानच सांगू शकतील. जेतवनात प्रवेश करता क्षणी त्या माशाचे मुख उघडले आणि उघडता क्षणी संपूर्ण जेतवन दुर्गंधीने भरून गेलं. अशी भयंकर दुर्गंधी ज्याने आजपर्यंत कोणी अनुभवलेली नव्हती. राजाने भगवंताच्या चरणी तीनदा वंदन केले आणि विचारले भगवान या माशाचे शरीर सुवर्ण सारखे आहे आणि त्याच्या मुखात ही दुर्गंधी कशी हा विरोधाभास असा कसा आहे. सुवर्णाच्या देहातून सुगंध यायला हवा पण दुर्गंधी जी असते जर सुवर्ण देव असता तर आश्चर्य कसे. ही कशी लिहिला आपण काहीतरी सांगावे. यानंतर तथागताने अत्यंत करुणेने त्या माशाकडे पाहिले आणि बराच वेळ स्तब्ध राहिले. जणू काय भगवंत दुसऱ्या जगातच विसरून गेले. नंतर बोलले महाराज हा मासा काही सामान्य मासा नव्हे. या माशामध्ये
खूप मोठा इतिहास घडलेला आहे. हा काश्यप बुद्धाच्या काळात कपिल नावाचा एक महापंडित भिक्खू होता. हा त्रिपिटकधारी होता, ज्ञानी होता, तो तर्कनिष्ठ होता, तर्क कुशल होता, प्रगाढ स्मरणशक्तीवाला होता. आणि आपल्या या अशा अभिमानाने, अशा अहंकाराने त्याने भगवान काश्यपाला धोका दिला, आपल्या गुरुशी बेमानी केली. एवढेच नव्हे तर त्याच्या विरोधात जाऊन तो संलग्न झाला. ज्याने अनेक वर्ष बुद्धाच्या बुद्ध पुरुषाचा सत्संग केलेला आहे आणि त्याच्या चरणाशी झुकलेला होता, त्याच्या शाळेत तो चालत होता, त्याचे फळ म्हणून त्याची काया सुरणासारखी त्याला लाभली. आणि अंधरून मात्र त्यानं चूक केली. बाहेरून तो सुवर्ण होता, अंधरून मात्र कुरूपच राहिला. आणि बुद्ध पुरुषाबरोबर, परंतु आतून बीज कुरूपतेचे होते. बाहेरून सुंदर असला तरी आतून नरकाचाच होता तो. त्याने सोडलं, त्याचे शरीर सोडमय झाले, परंतु दुर्गंधीशिवाय काहीच झाले नाही. बुद्ध शाळेचा परिणाम आंतरिक द्वेष, अभिमान आणि अहंकाराची दुर्गंधी भरलेली होती. आणि अशा कुरूपतेच्या कारणाने त्याच्या मुखातून दुर्गंधी येत होती. ह्याच मुखाने ह्याने भगवंत काश्यपाला विरोध केला होता. काश्यप बुद्धाकडून तो बरेच काही शिकला होता. ज्ञानी झाला, पंडित झाला, त्रिपिटक झाला, या मान मरण वाढलेला होता. आणि तरी त्यांनी त्याचा विरोध केला. ही दुर्गंधी त्याला दगाबाज, धूर्तता आणि अहंकाराशी साक्ष देत होती. राजाला या कथेवर विश्वास बसेना. आणि विश्वास कसा बसेल? ही कथा त्याला कदाचित कल्पित वाटली असेल. आणि मग त्याला प्रमाण काय असं त्यांनी बुद्धापुढे म्हटलं की याचा साक्षीदार कोण आहे? म्हणते, आपण माशाला बोलवायला लावा, म्हणजे आम्हाला कळेल, तरच आम्ही विश्वास ठेवू. तर भगवान हसले आणि प्रथम त्या माशाकडे त्यांनी करुणेने पाहिले. आणि करुणेने पाहिल्यानंतर माशाला म्हणाले, स्मरण कर, विष्णुतीचे स्मरण कर, तूच कपिल आहेस काय? तूच तो भिक्षू आहे का जो महाज्ञानी होता, पंडित होता, तर्कनिष्ठ होता, तर्ककुशल होता आणि प्रगाढ स्मरण शक्तीवाला होता? तो काश्यप बुद्धाच्या चरणी बसला होता आणि त्याच्या शाळेत तो वाढला होता. त्याच मृत्यूक्षणी तो म्हणाला, होय भगवंत. असा त्याला पश्चाताप झाल्यानंतर त्याचा पश्चाताप गळून पडला. अश्रुघ्नाने त्याचा पश्चाताप दग्ध झाला. आणि त्या क्षणी एक अपूर्व घटना झाली. अश्रुघ्नाने बुद्धाच्या समक्ष तो साक्षात मासा तरुण मरून पडला. आणि त्या क्षणी त्याचे कमल मुख उघडे राहिले आणि दुर्गंधी समाप्त झाली. जिवंतपणी दुर्गंधी येत होती, पण मरणानंतर अधिकच यायला पाहिजे होती. कारण मरणानंतर त्यात दुर्गंधी होतीच, याच्यात तो पूर्वी कधी नव्हती. पूर्वी असा क्षण कधी नव्हता. मुखमंडल उघडे ठेवून अश्रू भरलेल्या नयनकमलाने मासा मृत्यू पावला. मरताना मात्र तो पश्चातापाने भरून गेला होता. आणि पश्चाताप त्याला स्वच्छ करून धुवून टाकण्यास मदत झाली, पवित्र करण्यास मदत झाली, कारणीभूत झाली. आणि या पश्चातापाने त्याच्यातला अहंकार गळून पडला. बंधूंनो, कधी कधी माणसाला अहंकार आपला असा जाऊ शकते, आपल्यातला मी असा जाऊ शकते. कधी असा एखादं कारण घडल्यानंतर, आपण समजा एखाद्या ध्यानात किंवा एखादं चिंतनात गेल्यानंतर आपल्याला कदाचित असा अनुभव येऊ शकते. कोणा एका बुद्धा समक्ष आणि आता अहंकार गळून पडला. असाच एक मला एक लोकल गोष्ट सांगायचं, दुसरी गोष्ट सांगायचं की एका गावात, एका शहरात रामू नावाचा पाटील होता. त्याला खूप मोठ्या मोठ्या मिशा होता आणि मिशेचा त्याला खूप अभिमान होतो की माझीच मिशी खूप मोठी मोठी आहे. त्या गावात एक वाणी आला. वाण्याला पण मिशा होत्या आणि वाण्याला आणि पाटलाची दोघांची बदल गाठ झाली. आणि राजाला त्या पाटलाला वाटलं की या गावात फक्त पाटील मी आहे आणि मलाच मुशे चांगले लागतात, मीच ते मुशे घेऊन राहायला पाहिजे. हा त्याचा अहंकार. वाण्या भेटला तिथं, तू बाबा का बरीच आलास? म्हणे मी काम करायसाठी आलो आणि विक्री करण्यासाठी आलो, दुकानाचं काम करतो, परंतु तुला इथं राहायचं असेल तर तुला तुझे मुछ काढावं लागेल. असं म्हणून तो वाणी निघून गेला आणि पाटील निघून गेला. काही वेळानंतर दोघांची पुन्हा भेट झाली. भेट झाल्यानंतर पुन्हा पाटील त्याला म्हणाले, अरे बाबा तू मुछ नाही काढली. म्हणे मी काढणार नाही, आपण तो जो लढाई जिंकील तोच मुछ काढेल. तर ठरलं, या दिवशी आपण दोघ जण एकमेकांसोबत येऊ आणि लढाई करू, जो लढाई हारला तो मुछ काढेल. असं ठरल्यानंतर वाणी खूप चतुर होता. वाणी ज्या दिवशी त्यांचं ठरलं होतं त्या दिवशी त्यांनी तलवार घेतली
रस्त्यात येताना एक कुत्रं मारलं, त्यानं त्या कुत्र्यानं त्याची तलवार लाल झाली आणि मग त्या पाटलाच्या घरासमोर येले, ए पाटील तू घरा बाहेर ये, तुला खरं जिवंत असेल तर मी माझ्या घरच्या लोकांना समाप्त केलं, मी आता एकटा आहे, मरो या जिवंत, मला काही परवा नाही, पण तू बाहेर ये, तुला मात्र घेतल्याच्या राहत नाही. आणि ते पाटलानं पाहिलं आणि हा तर खरा म्हणते, जर जर मी मिळतो माझी बायको कशी राहील, मग या पाटलाला दिमाग नव्हता, अहंकाराच्या कोटी त्यांनी आपल्या घरच्या लोकांना सगळ्यांना समाप्त केलं. हा माणसाचा अहंकार आहे. जोपर्यंत अहंकाराला आपण जाणत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. कोणी एका बुद्धाच्या समक्ष अहंकाराने भरलेला तो मासा बुद्धा क्षम झाला आणि त्याला बुद्धानं क्षमा केली. तो आसू पुण्ययुक्त ठरले, त्याचे जे आसू पुण्यात ठरले. बुद्धासमोर तो मासा मरून पडला, मरता क्षमी त्याचं सुंदर क्षण कोणता असू शकेल तो एका प्राण्याला. असा क्षण कसा असेल एका प्राण्याला, कारण त्यांनी पहिल्या जन्मात किती पुण्य केलं असेल त्याचं त्याला ते पुण्य मिळालं. क्षणभर शांतता पसरली. त्या माशाला पाहण्यासाठी जेतवनातील अवघे भिक्खू जमले. भयंकर दुर्गंधी ते पार दूर दूर होते. त्यांना मासाही माहित नाही हे काय झालं. प्रत्येक गोष्ट जाऊन तिथं पाहत होता. जेतवना एवढी दुर्गंधी कशी. मग राजाला त्यांनी पाहिले, बुद्धाचे अद्भुत वचन त्यांनी ऐकले. नंतर माशाला बोलताना त्यांनी बघितलं. एवढेच नव्हे तर माशांना मरतानी आणि मरणात पुण्यात रूपांतर होत ते सुद्धा पाहिले. मसूर जसा मृत्यू जसा समाधिस्त झालेला होता तसाच मासा चमत्कारिक ठरला आणि जिवंतपणे दुर्गंधी भरलेला मासा दुर्गंधी मुक्त झाला आणि हळूहळू हवेच्या झुकेने त्याच्या मधात जे दुर्गंधी होती दुर्गंधीचा सुगंध हळूहळू जेतवना सुगंध पसरलं. तेव्हा जेतवन दुर्गंधाने भरले होते ते आता सुगंधाने भरू लागले. भिक्षू उत्तम प्रकारे जाणवत होती हा सुगंध कोणता आहे. बुद्धापासून येणारा सुगंध तो त्या भिक्षूंच्या परिचयाचा होता. मासा जागृत होऊन मेला. क्षणात क्रांती झाली आणि घडायला असेल ते घडू शकते अंतर्बाह्यचा बोध झाला. अजून अपूर्ण शांतता पसरली होती. बराच वेळ कोणीच बोलू शकले नाही. लोक धम्मसंवेगाने भरून गेले होते. लोकांना ओमांच राहिलं होतं. त्यावेळी उपस्थित लोकांनी चित्त दशा होऊन भगवंतांनी पुढील चार गाथा सांगितले. मी चार गाथा म्हणणार नाही कारण चार गाथा म्हटल्यानंतर टाइम काही वेळा राहणार नाही. पण त्या गाथ्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेन. धम्मपदात चार गाथा सांगितलेल्या आहेत. 234, 235, 236 आणि 237. त्याचा मी फक्त अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तिची पहिली गाथा आहे, प्रमादी मनुष्याची तृष्णा मालवा वेलीप्रमाणे वाढते पण आकांक्षाने एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावरून वानराप्रमाणे उड्या मारत मारत जन्मांतर तो भटकत असतो. असंच आपण भटकत आहोत. नंतर दुसरी आहे ती सतत जन्म घेणारी. ओके, ती सतत जन्म घेणारी विषरूपी नीच तृष्णा त्याच्यावर स्वार होते. त्याचे शोक वर्षाकाळ वाढणाऱ्या विरण गवताप्रमाणे वाढत जाते. नंतर आहे, परंतु सतत जन्म घेणाऱ्या निष्ठुषेला जिंकतो. त्याचे शोक गळून पडतात त्याप्रमाणे ज्याप्रमाणे कमळावरून जलबंधो विनाश करतात ज्याप्रमाणे कमळावरून जलबंधो विनाश करतात. ओके, ठीक आहे. म्हणूनच तुम्ही जेवढे लोक इथं आहात तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी सांगतो की ज्याप्रमाणे खतचा प्रेमी विरण गवत मुळापासून काढून फेकतो त्याचप्रमाणे तुम्ही तृष्णेला मुळासकट फेकून द्या. म्हणजे तुमच्यामध्ये अहंकार ईर्ष्या हाव मी द्वेष राव याला आपण काढून टाका. वरील चारही गाथातून भगवंत. ओके, बहुधा असंच ज्ञानाचा अहंकार कमी होत नाही, उलट वाढत जातो. मनुष्य एकीने वागतो जसं समजून घेतो सर्व काही जाणतो. माझ्या एवढं कोणीच जाणत नाही. कोण आहे तो माझ्यावरी करू शकत. आता इथं एक गोष्ट आहे की मनुष्य खूप एकीच वागतो. त्याला माहित नाही. उदाहरण सांगतो, जसं बैलाची गाडी आहे. बैलाच्या गाडीमध्ये मधोमध कुत्रा चालतो आणि कुत्र्याला वाटते. माझं उदाहरण होतं की माणसाचा आपण ऐटीने कसं चालतो याचं उदाहरण होतं की जसं बैलगाडी चालत आहे बैलगाडीच्या मध्ये मध्ये कुत्रा चालत आहे आणि कुत्र्याला वाटते बैलगुडी मी चोरत आहे असा हा माणूस ऐटीत चालतो.
माझ्याकडे माझ्या एवढे कोणीच ज्ञानी नाही, कोण नाही, माझी बरोबर कोणी शोकत नाही, मी अद्वितीय आहे, अतुलनीय आहे. म्हणजेच ज्ञानाचा अहंकार अधिक मजबूत होतो. म्हणजेच औषध विष शत्रू झाली आधी रोगी बळी झाला. म्हणजे अहंकाराची करणी, म्हणजेच हे जे काही अहंकार आहे माणसाचा, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, हाव आहे, हे माणसांना कधी सुटू शकत नाही जोपर्यंत त्याच्यावर आपण कारवाई करत नाही. भिक्खू कपिल अहंकारा पायी भगवान काश्यपाचा विरोध झाला आणि त्याचा विश्वासघात केला. जगात असे कितीतरी उदाहरण देत आहेत. महावीर गोशालक सुद्धा महापंडित, म्हणजे महावीराचा शिष्य गोशालिक हा सुद्धा महापंडित होता, महाज्ञानी होता. हळूहळू त्यालाही वाटू लागले की महावीर काय जाणतो, मी सर्व काही जाणतो, जे महावीर जाणतो मी सुद्धा जाणतो, तर मी काय कमी आहे, आणि मी सुद्धा तीर्थकार का होत नाही, मी सुद्धा आपला वेगळा पंथ निर्माण करील. आणि त्यांनी आपला वेगळा निर्माण केला, स्वतःही भटकला आणि दुसऱ्यालाही भटकवले. दुसरं उदाहरण देता येईल येशू ख्रिस्ता बरोबर. येशूचा शिष्य सुदास, येशूचा शिष्य सुदास सर्वात ज्ञानवान महापंडित, परंतु ती शिक्क्यासाठी येशूला विकलं आणि त्याला कुसावर चढवलं. तो एक मात्र सुशिक्षित होता, बाकी सर्व अशिक्षित होते, पण ते सर्व येशूचे निष्ठावान होते. 12 शिष्यात 11 अशिक्षित शिष्य होते, सामान्य सरळ आणि साधी. जुदास एकटा लिहिण्या वाचण्यात शिकलेला होता, एकच महापंडित, परंतु येशूचा त्याने विश्वासघात केला, येशूला कुसावर चढवले. गौतम बुद्धाचा एक शिष्य, त्याचा आतेभाऊ देवदत्त, राजघराण्यातील उच्च कुळातील होता. लहानपणी दोघे एकत्र खेळले, दोघेही सुशिक्षित सुसंस्कृत. बुद्धाकडून बरेच काही शिकला. तो त्रिपटकधारी झाला, बोलण्यास कुशल, वाणीने मधाचे मिश्रण होते. संस्कृत मध्ये एक मन आहे, मधु मिष्टाने जिन्हावे हृदये हालू हाल, म्हणजे जिभेवर मध होते आणि हृदयात मात्र ज्याले वीज पडलेले होते. अहंकारे मिजाज वाढूच लागली होती. आपल्याला याचं उदाहरण तुम्हाला देऊ शकते. लहानपणी देवदत्त आणि सिद्धार्थ खेळताना आपल्याला कदाचित माहित असतात, एक वेळा एका हंसाला बाण लागला, बाण लागला आणि हंस बुद्धाच्या म्हणजे हाती हातात आला आणि बुद्धानं तो बाण काढला आणि त्याची सुश्रूषा केली आणि तो हंस ठीक झाला. त्याच्यानंतर काही वेळानं देवदत्त आला की हा हंस मी आणला, मी मारला आणि माझ्या मारण्याने खाली पडला, म्हणून हंस मला पाहिजे. आणि लगेच याच एक म्हणजे राजाच्या कोर्टात न्याय दिला की नाही, हंस सिद्धार्थाला मिळायला पाहिजे. ही कथा आपल्याला माहित आहे. त्यावेळेपासून सिद्धार्थ आणि देवदत्ताचा, म्हणजे देवदत्त सिद्धार्थाचा खूप राग करत आहे. म्हणजे सिद्धार्थाचे खरे म्हणजे इतिहासात दोनच माणसं होते की जो सिद्धार्थाचा खूप राग करत, एक देवदत्त आणि एक सुप्रबुद्ध. सुप्रबुद्ध म्हणजे यशोधराचा बाप. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूच्या, जो म्हणजे देश त्याचा तुळजभाऊ देवदूत हा महत्वाकांक्षी बनला. भिक्षू संघाचा नायक बनण्याची तीव्र इच्छा, तीव्र आकांक्षा त्याच्यात निर्माण झाली. एके दिवशी तो राजगृहातून वेळीवनात भगवान बुद्धाचं प्रवचन देत असताना बुद्धाकडे गेला आणि म्हणाला, ज्या अर्थी आपण म्हातारे झाले आहात, भिक्षू संघाचा कारभार आपण माझ्याकडे सोपवा. भिक्षू संघाचे नायकत्व मला द्यावे, परंतु देवदत्ताकडे संघनायकाचे मनसुबे बुद्धाने उधळून लावले. कारण बुद्धाला वाटले माझ्याकडे महामोगल्या सारीपुत्र असल्यानंतर मी त्यांना देऊ शकत नाही, यांना कसा देऊ शकत नाही. यासाठी देवदत्ताचे मनसुबे सगळे बुद्धाने उधळून लावले. आणि त्यावेळेसपासून देवदत्त बुद्धाचा खूप राग करू लागला. आणि त्याच्यातच त्यांनी योजना निघली, यांनी तीन योजनेचा बुद्धाला मारण्यासाठी तीन योजना केली. पहिली योजना असं आहे की त्यानं आपले काही धनुर्धर जे बाणामध्ये परफेक्ट होते अशा धनुर्धराला पाठवलं की तू बुद्धाला समाप्त कर. परंतु बुद्धाच्या जवळ गेल्यानंतर, त्याला बुद्धाला पाहिल्यानंतर ते स्वतःच बुद्धाच्या चरणी गेले आणि काही दिवसानंतर ते बुद्धाचे भिक्खू बनले. आणि दुसरी घटना अशी आहे की ज्यावेळेस बुद्ध राजगृहामध्ये एका पर्वतावर चक्रभ्रमण करता त्याच्यावर त्यांनी देवदत्तांना ओढून शिला टाकले, एक दगड टाकला आणि दगड खाली खाली येऊन त्याचा एक छोटासा कण बुद्धाच्या पाया लागला आणि त्याच्यातून खूप रक्त व्हायला लागले. लगेच जीवक नावाचा एक डॉक्टर त्यावेळचा, त्यांनी जीवकानं त्याची पट्टी ठीक केली. अशी ही दुसरी घटना. आणि तिसरी घटना आहे की वेळुवनात राजदरबार असताना त्यांनी एका देवदत्तानं एक हत्तीला खूप दारू पाजली, त्याला खूप मस्त केलं आणि बुद्धावरती सोडला. ज्यावेळेस बुद्धानं आणि त्याची नजर एक झाली, त्यावेळेस बुद्ध
तो हत्ती खाली पडला आणि बुद्धाला वंदन केलं आणि शापला निघून गेला. अशा प्रकारे देव दत्ताने त्याला 3 वेळा बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम त्याला मिळाला. कारण जे सत्य आहे ते सत्य असू शकतच नाही. आणि नंतर काय झालं की अशाच प्रकारचे देवदत्त 509 दीक्षित भिक्खूंना बरोबर घेऊन त्यांनी वेगळाच एक संघ तयार केला. काही दिवसानं तो संघ तयार केल्यानंतर तो संघ काही दिवस टिकू शकला नाही. संघही निघून गेला आणि काही दिवसानंतर तो आजारी पडला. 9 महिने आजारी असताना त्यांनी आपला जो शिष्य होता त्याचा जो दास होता त्याचा जो सेवक होता त्याला म्हटलं की बाबा मला एक वेळ बुद्धाचं दर्शन घेऊ दे. त्यावेळी त्याच्या बुद्धाच्या प्रती खूप सद्भावना जागृत झाल्या. परंतु तो सेवकाने मना केलं मी तुम्हाला घेऊन जाणार नाही कारण तुम्ही खूप बुद्धाचा राग केला मी बुद्धाकडे तुम्हाला घेऊन जाणार नाही. नंतर तो साहजिकच तो आपल्या पलंगावून खाली आला. जसं त्यांनी म्हणजे वसुंधरावर पाय ठेवला वसुंधरा फाटली आणि त्याच्यात तो गप झाला असा तो औचित नरकात गेला. आणि सांगतात की नरकाचे 9 प्रकार आहेत. नरकाचे किती प्रकार आहेत? 9 प्रकार आहेत. 9 प्रकार जे असतात की जसं पद्म नरक आहे ते पद्म नरकाची व्याख्या अशी केली गेली की 20 गाड्या एक गाडीभर तीळ जे असतात तितक्या तिळाप्रमाणे त्याला त्या नरकात राहावं लागते. त्या तितक्या नरकात राहावं लागते. नंतर अब्दुम नरक आहे 20 वर्ष जीवनचे बरोबर म्हणजे एक जीवन शंभर वर्षापर्यंत असे 20 वर्षापर्यंत त्याला ते नरकात राहावं लागते. हे झालं अब्दुम नरक. नंतर अब्द नरक हा 20 पेक्षाही जास्त जीवन बरोबर राहू शकते. म्हणजे असे अलग नरकाचे प्रकार आहेत. आता आपण कोणत्या नरकाचा प्रकार जाणार ते आपला शेवटी आपला कुशल ठरवणार आहे. ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपलं माइंड कसं आहे त्याप्रमाणे हे ठरू शकते. कारण प्रत्येकाला त्या वस्तूत जावं लागते. यासाठी आपल्या मनात हेच आहे की आपण आपल्या जीवनात नेहमीच कुशल काम केलं पाहिजे. जर कुशल काम केलं नक्कीच आपली गती चांगली होऊ शकते. अलीकडे घेतलेले उदाहरण म्हणून देता येईल भंते संघर्षदाचे. त्याचा जवळचा एक शिष्य अनेक वर्षे त्यांनी साथ दिली. चंद्रलोक्य बौद्ध महासंघात वाढला. त्याचा त्याच्यात हात होता. त्रिपिटकात प्रकांड पंडित होता. वक्तृत्व कलेत कुशल होता. त्यांच्या वक्तृत्वकले संघाला बरेच आकर्षित झाले. भंते संघर्षितचा धर्म ऐकून त्याचे खूप भाषांतर केले. त्याने खूप पुस्तके लिहिले. परंतु काय घडले कोणास ठाऊ त्याने 4-5 अर्धे कच्चे शिष्य घेऊन तो संघाच्या बाहेर निघाला गा. आणि मग तो आपल्या त्रिलोक्य बौद्ध महासंघाच्या लोकांवरती खूप त्यांना गुरुला शिवा देऊ लागला. संघाची बदनामी करू लागला. कदाचित तो अहंकाराचा आणि तृष्णेचा भाव शकते. त्याच्यामुळे त्याची महत्वाकांक्षाचा परिणाम असाच घातला. आणि शेवटी त्याचा संघ राहिला नाही आणि तोही राहिला नाही. असंच आपलं होते. बंधूंनो जे काही मिळालं आपल्याला त्याला आपण ठीकशे त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याला स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यात आपल्या प्रगती केली पाहिजे. जर आपण प्रगती केली नाही तर आपल्या जीवनाचा कधीही काय होईल काही सांगता येत नाही. परंतु मात्र संघात फूट पाडण्यासाठी तो यशस्वी शकला नाही. संघ मात्र अभेद राहिला. परंतु सत्य टिकलं नसले तर असत्याला नेहमीच घरघर लागते. या निर्मितीने संघाचे आजही नाव उरलेले नाहीये. त्याच्या संघाचे आजही नाव कुठकाही उरलेलं नाही. तथागतानी पंडिताच्या व्याख्या करताना सांगितलं की फुलामधून फुलातून घातक उपदेशाचा काढलाय. म्हणजे जसं की एकुजांचं आपल्याला एक उदाहरण माहित असेल. एकुजा नावाचा भिक्खू त्याला एकच गाथा येत होती. त्याला फक्त एकच गाथा येत होती पण त्या गाथेमध्ये तो अगदी रममान होत होता. आणि असंच एकदा एका वनामध्ये तो गाथा म्हणायचा आणि सगळे वनातले जितकी जनावर आहेत जितकी पशु पक्षी आहेत जितकी झाड झुडप आहेत ते आनंदाने अगदी टाळ्या वाजून त्यांच्यावर ते वर्षावास करत होते फुलांचा. आणि अशाच प्रकारचे एक वेळा काही 2 त्रिपटकधारी आणि त्याचे 500 शिष्य त्या वनातून जात होते. आणि त्या एकुदान भिक्खूनं त्यांना पाहिलं. त्यांना वंदन केलं की भंते तुम्ही इतक्या दूर चाललेत ते एक दिवस माझ्या झोपडीवर या आणि तिथे एक दिवस मुक्काम केला. एकुदानानं त्याची खूप चांगली सेवा केली. त्यांना खाऊपिऊ घातलं आणि संध्याकाळी दोघांचं प्रवचन झालं. आणि प्रवचन एकुदानला ऐकून असं वाटलं की काय मी मला एकच गाथा पाठ आहे हे तर त्रिपटधारी आहे यांना काय काय नाही माहीत. तो अगदी मन लावून त्यांचं प्रवचन ऐकू लागला. पण प्रवचन संपल्यानंतर फक्त एकुदानच टाळ्या वाजवल्या. बाकी कोणीही टाळी वाजवली नाही. तर त्यावेळी एकुदानाला खूप आश्चर्य वाटलं. अरे असं कसं कोणीच टाळी वाजवलं नाही. कोण्याच म्हणजे पशुपक्ष्यांना आवाज केला नाही. कोण्याच झाडानं त्यांच्यावर म्हणजे आपली फुलं सांडलेत नाही किंवा त्यांचे पत्ती सांडले नाही. त्याला विचार केला आणि ते पण विचारत केले की असं कसं झालं. नंतर थोड्या वेळानं
त्याला बोलायला लावलं कोणाला, त्या दोन्ही भिकूला कोणाला बोलायला लावलं, एकूण जणाला बोलायला लागलं. एकूण जण बोलल्यानंतर ज्यावेळेस त्याचं प्रवचन संपलं त्यावेळेस पुरे देवता लोक, पुरे पशु पक्षी, पुरे जंगलातले प्राणी लोक हर्ष होऊन आनंदाने टाळ्या वाजवतात. आणि त्या लोकांना आश्चर्य झालं हे कसं. नंतर ते दोघं बुद्धाकडे गेले. बुद्धाकडे गेल्यानंतर त्यांनी बुद्धाला सांगितलं की भाऊ तुम्ही फक्त त्रिपटधारी, त्याने आपल्यातले चार आश्रव समाप्त केले आहे. जो माणूस आपल्यातले चार आश्रव समाप्त करतात तो अहर्षापेक्षाही खूप मोठा असते. त्यासाठी आपला जो अहंकार आहे, जो आपली बाजू आहे, जो आपण ज्याला अहंकार ईर्ष्या म्हणतो, स्पर्धा म्हणतो, ते तुम्ही कमी करा. जोपर्यंत आपला अहंकार आपल्याला माहित होत नाही, किंवा तुम्ही असंच म्हणू लागते की आम्ही सगळं काही आहे, नाही, तर तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याला एकच कास येत होती, तुम्हाला एकच काम येते, मात्र एकच चांगलं करा, पण त्याच्यात मन लावून करा. बुद्ध काय म्हणतात, तुम्ही 120 वर्ष जगल्यापेक्षा फक्त 5 दिवस ध्यानात जगा म्हणजे तुमचं जीवन सार्थक झालं. पण आपलं जीवन आपण सार्थक करत नाही, आपण हमेशा वाईटाच्याच मागत जातो. म्हणजे अशी त्यांनी पंडित त्याची व्याख्या केली आहे. काही ज्ञानवंत लोक गोविंदा गुरुजीच्या उपासनेला नावे ठेवतात, उलटसुलट बोलतात, ग्रस्ताची टीका टिप्पणी करतात, परंतु अनेक भिक्खू विपश्यना त्रिलोके बौद्ध मध्ये शिकवलेली ध्यान चाललं याच्यावरही टीका करतात. असं विद्वान भिक्खूंनी कधी बुद्धाचे वचन ऐकून घेतले आहे का, जिचे वारंवार भिक्खूची व्याख्या भगवंतांनी केलेली आहे. जसं उदाहरण समपदातली गाथा आपल्याला एक आहे की याच्यामध्ये गोविंदा गुरुजी काचे काय म्हणतात, राग द्वेष तृष्ण हाव, राग द्वेष तृष्ण हाव दूर हो, जागे शील समाधी ध्यान, जन जन में दुख मिटे, जन जन के दुख मिटे, फिर से जाग उठे मुस्कान, जागे जागे धम्म जगत में होवे होवे जन कल्याण. पा हे चार उडी याच्यामध्ये काय किती समावलेला आहे. ते काय म्हणतात, आपल्याला रोग द्वेष या हाव याला दूर करा, त्या दूर केल्यामुळे तुमच्यामध्ये शील प्रज्ञा समाधी जागी होईल. आणि काय म्हणतात, जनगणाचे जे दुःख आहे हे वाटून घ्या आपण, त्याच्यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य येईल. आणि तिसरी गोष्ट काय म्हणते, जे जे तुम्ही धम्म जाणला तो लोकांना सांगत चला, सांगण्यामुळे काय होईल आपली मैत्री वाढेल, त्या मैत्रीनं आपलं जीवनच कल्याण होईल, आपलं अकल्याण कधी होणार नाही. पुन्हा बुद्ध म्हणतात काय, चांगल्यासाठी किंवा चांगलं जीवन आचरण्यासाठी आपल्यासाठी पाच तत्वे आहेत, ज्यालाच आपण गोल्डन रूल्स म्हणतो. ते गोल्डन रूल्स आहेत की हे पाच रूल्स आपल्याला माहित आहे, गोल्डन रूल्स माहित आहेत. म्हणजे जसं हिंसा न करणे, हिंसा न करणे, चोरी ना करणे, व्यभिचार ना करणे, खोटे ना बोलणे आणि मदात पदार्थ मादक पदार्थाचं सेवन न करणे, हे वरील तत्व आपल्या जीवनाचं मूल्यमापन करण्यासाठी फार उपयुक्त आहे. ज्यावेळेस आपण चालतो, बोलतो, जागृत होतो, कधी होतो, तर आपल्या जीवनाचं मूल्यमापन हे जे पाच तत्व हे गोल्डन रूल्स आपल्याला दिले आहे ते आपल्याला मोजमाप करायचं आहे की मी माझ्या जीवनात आज मी काय करावं आणि उद्या मी काय करणार. वरील तत्वे आपल्या जीवनाला जीवनाचे मूल्यमाप करण्यासाठी एक मोजमाप आहे, त्यातूनच आपली बऱ्या वाईटची वागणूक मोजमाप करू शकतो. आणि हे सील आपल्याला अकुशलक्रमापासून वाचवू शकते. ज्याप्रमाणे आपले ध्यान समाधीला मदत करते आणि मग लगेच मन शांत होऊन जाते, त्याचा परिणाम त्याचा ज्ञान परिणामकारक होईल आणि त्याच्यातूनच आपल्यामध्ये प्रज्ञेचा वास होईल. म्हणजेच सदा जागृत राहिल्यास अकुशल कर्म घडणार नाही आणि अकुशल कुशल कर्माचा साठा होईल. आपल्याकडे अकुशल कर्म साठा वाढेल आणि कुशल कर्माचा साठा वाढू शकेल. म्हणजे जीवन सुखमय होईल आणि मरण आल्यास आपण सुकृतीमध्ये पोहोचाल. आणि यात काही शंका नाही. आता प्रत्येक जण म्हणतो आपण सुगतीला, सुगती म्हणजे काय, याच्याविषयी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे धम्मपत्रातील 424 गाथा आहे. एक वेळा महामोगल्यान, एक वेळा महामोगल्यान मनुष्य देवलोकात गेले. आपल्याला माहित आहे हे जग, हे जग आहे चार भागात वाटलेलं आहे, कामलोक, मनुष्य देवलोक, अरूप लोक आणि रूप लोक आणि अरूप लोक या चार भागात गेलेलं आहे. हे दुसरं आहे. आपण सगळे काम लोकात आहे, काम लोकात दुसरं देव आहे, कोणीचं मनुष्य आहे, मनुष्य आणि देवलोक हे जग आहे. तर मनुष्य देवलोकात एक वेळ महामोगल्यान गेले, चारिका करत करत ते तिथं पोहोचले. देव मनुष्य या अवस्थेत गेले आणि तिथे त्यांनी विचारले, आपण असे कोणते पुण्य केले ज्या कारणाने आपण इथं आलात,
ज्या कारणाने आपल्याला सुगती प्राप्त झाली आहे. पैकी एकाने सांगितले, आम्ही कधीही जास्त दान दिले नाही, ना कधी धम्मश्रवण केले, मात्र जीवनात हमेशा सदा सत्यच बोललो. त्या सत्याच्या प्रभावामुळे आम्ही सुगतीमध्ये आलो. जर तुमच्या जीवनात तुम्हाला काहीही ना करो, तुम्ही जीवनात सत्यच बोलता, तरी तुम्हाला असे वाटते की मी सुगतीला जाऊ शकतो. इथं भगवंताने गॅरंटी दिली आहे. मी सांगतो सोबत शेवटचा उपहार काय, भगवंत काय म्हणतात, तुमच्या जीवनात आपण सत्यच जर बोललो तर जीवनात सत्य बोलल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकते. आणि नंतर दुसरं उदाहरण सांगतात, ज्याप्रमाणे तिथे एक देव महिला होती, त्या देव मुलाला पाहून महामोगलांनी प्रश्न केला की भगिनी तू असं कोणतं काम केलं की तू या सुगतीमध्ये आली. मी ते काय म्हणते, मी स्वतःच्या अपत्यांना खूप मारले, त्यांना टाकून बोलले, परंतु त्याबद्दल माझ्या मनात एक किंचितही द्वेष नव्हता. ही द्वेष भावना नव्हती किंवा वाईट भावना नव्हती, याच्या प्रभावामुळे मी सुगतीमध्ये सुगती प्राप्त लोकात आली. म्हणजे दुसरा गुण काय सांगितलं की आपल्यामध्ये जे द्वेष आहे, जो क्रोध आहे, ते आपल्याला काढावं लागेल. आणि द्वेष क्रोध काढल्यावरच समजा तुमचं मरण तसं आलं तर कदाचित आपण सुगतीमध्ये पोहोचू शकता. शेवटी आपलं जे काही विज्ञान, जे काही माइंड आहे, ते कसं असून त्याप्रमाणे आपण सुगती लोकांमध्ये पोहोचू शकतात. आणि नंतर तिथे काही लोक अधिक होते, त्या काही लोकांना महामोगल्यांनी प्रश्न केला, तुम्ही इथं कसे आलात, या सुगती लोकात काय केलं. ते म्हणतात, भगवान आम्ही असं काही केलं नाही, फक्त इच्छा भिक्षूंना आम्ही ऊस गुळ आणि थोडस काही दान देत चालो, दान देत आलो, आणि त्याच्या महाप्रतापानं आम्ही सुगती प्राप्त केली. म्हणजे काय केलं, आपल्या जीवनात दानाला खूप महत्व द्या. जोपर्यंत आपल्या जीवनाला दाना देत नाही तोपर्यंत आपलं जीवन पुढे जाऊ शकत नाही. आणि हे झाल्यानंतर महामोगल्या पृथ्वी तलावर येतात आणि पृथ्वी तलावरून भगवंतांना भेटतात. भगवंताला भेटल्यानंतर महामोगल्या पृथ्वीवर येऊन भगवंताला भेटतात आणि वंदन करून, तीन वार वंदन करून बाजूला बसतात आणि विचारतात, भगवंत काय सत्य बोलण्याने किंवा कोणाचा क्रोध केल्यामुळे किंवा थोडीशी ऊस गुड दिल्याने आपण सुगती प्राप्त करू शकतो का, अशा लोकांना देव मनुष्यात लोकात जन्म घेऊ शकतात काय. यावर भगवान म्हणाले, महामोगल्यान असे तू काय विचारतोस, तू काय जाणत नाही, काही तुझ्या डोळ्याने तू पाहिले नाही काय, त्यांना विचारले नाही काय, आणि तू खात्री करून घेतली नाही काय. अरे महामोगल्यान, मनुष्य सदा सत्यच बोलला, तो त्यांनी कधी जीवनात क्रोध केला नाही, आणि तो जीवनभर दान करत राहिला तर कदाचित तो ते सगळे लोक सुगतीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे याचं सांगायचं, भगवंतांना आपल्याला किती म्हणजे अगदी सरळ सोपा मार्ग सांगला. आपल्या जीवनात आपण नेहमी सत्यच बोललो पाहिजे, परंतु आपल्या जीवनाचं सत्य आपण बोलतो काय, नाही बोलतो. आपण किती काय असतो तरी सत्य बोलत नाही, परंतु हा निर्धार असला पाहिजे की माझ्या जीवनात मी सत्यच बोललो पाहिजे. जर सत्य बोललं तर कदाचित आपणही सुगतीमध्ये जाऊ शकतात. आणि दुसरं आहे की आपल्यातला द्वेष क्रोध, या क्रोधाला आपण हटवलं पाहिजे. कधीही कोणची गोष्ट करताना कोणाविषयी आपल्या मनात द्वेष राग हे आलं नाही पाहिजे. नाही आलं कदाचित आपण सुगतीमध्ये जाऊ शकतो, नाहीतर आपली गती काय होईल आपल्याला काही सांगायची आवश्यकता नाही. नंतर तिसरा प्रश्न आहे की दान. दान हा माणसाचा मूल्य खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या जीवनात आपण दानाला खूप महत्व दिलं पाहिजे. दानामुळेच माणसाची प्रगती होती. दान नाही तर माणूस नाही, तर त्या माणूस पुढे जाऊ शकत नाही. यासाठी आपल्या जीवनात दानाला खूप महत्व दिलं पाहिजे. नंतर काय म्हणतात इथं, आधी पुढचं उदाहरण देऊ शकतो मी. ज्याला प्रज्ञा नाही आहे, ज्याचे चित्त एकाग्र होत नाही, ज्याचे चित्त एकाग्र होत नाही, प्रज्ञावान होत नाही, त्याच्यामुळे त्याची ज्ञान प्रज्ञा दोन्हीही कसे होणार. हे तिन्ही गोष्ट काय की शील समाधी प्रज्ञा. समजा तुम्ही काटेकोरपणे शिलाचं पालन करत असाल, आचरण करत असाल आणि जागृत पुरे करत असाल, तर निश्चितच तुमची समाधी लागेल, तुमचं ध्यान लागेल. तुमचं ध्यान लागलं, तुम्ही जागृतपणे सगळं काम केलं, तर तुम्हाला प्रज्ञेचा वास होऊ शकते. आणि प्रज्ञा झाली म्हणजे आपल्या हातून कोणती अकुशल कर्म होऊ शकणार नाही. प्रज्ञाच माणसाला पुढे घेऊन जाते. प्रज्ञा ही अशी आहे की ज्याला तोडच नाही आहे, आपण त्या प्रज्ञेसाठी जिगत आहोत. तर यासाठी आपल्या शिलावर आपण आरूढ झालो पाहिजे. शील चांगलं तर तुम्ही समाधी चांगली होईल, समाधी चांगलीच म्हणजे तुमचं प्रज्ञा होईल. प्रज्ञा नाही तर माणूसच नाही आहे.
सगळे मनुष्य असं आहेत. आता सगळं जे चाललंय खूप विद्वान आहे खूप काय, पण तिचं प्रज्ञा नाहीये. प्रज्ञेमुळे आपल्याला हा प्रॉब्लेम आहे. आपण आता बाबासाहेबांशी विचार करू, बाबासाहेबाला किती मोठी प्रज्ञा होती. बाबासाहेबांसारखी प्रज्ञा जगात आतापर्यंत कोणाला प्राप्त झाली, कारण त्यांनी बुद्धिझम हा 35 वर्षपर्यंत ते बुद्धाचं प्रॅक्टिस, बुद्धाच्या धर्माचे प्रॅक्टिस करत होते. हे कदाचित आपल्याला माहित नाही. कधी कधी लोक म्हणतात की बाबासाहेबांना कुठे ध्यान केलंय, पण त्या लोकांना हे माहित नाही की ज्यावेळेस अगदी 5 तारखेला म्हणण्याच्या 1 दिवस अगोदर ती त्या बुद्ध यांच्या धर्माची प्रस्तावना 24-12 घंटे रात्री लेत होते. काय हे काय समाधी नाही काय, हे काय जागृता नाही काय, हे काय समाधी नाही काय, असंच आहे. बंधूंनो आपण जाणत नाही, पण त्या गोष्टी आपण जाणल्या गेल्या पाहिजे. जर जो माणूस समाधी लावत नाही किंवा ध्यान करत नाही त्याला इतकं जागृता कशी असेल. यासाठी आपण नेहमी 24 घंटे जागृत असलो पाहिजे. 24 घंटे जागृत असलो तरच होऊ जागृत कधी असू, ज्यावेळेस आपण ध्यान नियमाप्रमाणात करू. ज्यावेळेस ध्यान आपण खरोखर म्हणजे त्याला परिणामकारक ध्यान करू, म्हणजे परिणामकारक ध्यान केलं त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. जर परिणामकारक ध्यान केलं तर आपल्याला प्रज्ञा होईल. आणि शिलाचं तसंच आहे, शील काटेकोरपणे पालन केलं त्याचा परिणाम आपल्याला आपल्या ध्यानावर दिसून येईल, आणि ध्यानाचा परिणाम आपल्या प्रज्ञावर दिसून येईल. जर प्रज्ञा लाभली तर तुमचं जीवनच चेंज झालं. आणि जीवन चेंज करण्यासाठी आपल्याला या तृष्णेला आपल्याला घालावं लागेल. जोपर्यंत आपल्या अंदरची तृष्णा आपण घालू शकत नाही तोपर्यंत आपण खरा व्यक्ती बनू शकत नाही. खरा व्यक्ती बनण्यासाठीच आपल्यातला शील समाधीवर आपल्याला आरूढ व्हावं लागेल. शील समाधीपर्यंत जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. तर आपल्या जीवनाचा उद्देश एकच आहे की सध्याचे की बुद्धाने जे 5 गोल्डन रूल्स दिले आहेत त्या गोल्डन रूल्सचा मी किती फॉलो करतो, हा एक इम्पॉर्टन्स आहे. जर त्याला आपण ठीक से फॉलो करत नाही तर आपलं आपण पुढे जाऊ शकणार नाही. जर शीलच आपलं कमजोर असेल तर आपलं काहीच नाहीये. तर आपलं त्यामुळे शिलामुळेच आपले कर्म चांगले होऊ शकतात. जीव सांगत असाल आपलं शील जर आपण चांगले काटकोरपण केले तर आपले कर्म चांगले होतील. कर्म कशावर अवलंबून आहे, तर आपल्या समाधीवर अवलंबून आहे. जर आपण जागृत असला आपल्याला कळेल की माझी चांगला आहे की वाईट आहे आपल्याला कळेल, कारण तुम्ही दररोज ध्यान करता आणि ध्यानामुळेच तुमची जागृती वाढते. म्हणजे अनापासती जर ध्यान केलं तर तुमच्याकडे जागृती वाढेल, आणि जागृती वाढल्यामुळे तुमच्या हातून अकुशल कर्म घडणार नाही. अकुशल कर्म घडणार नाहीत म्हणजे तुमच्यामध्ये कुशल कर्माचा काय होईल, खूप मोठा साठा होईल. आणि कुशल कर्माचा साठा घेतल्यानंतर तुम्हाला कोणीही सुगतीपासून म्हणजे कमी होऊ शकणार नाही. यासाठी सुगती प्राप्त करायचं असेल तर हे जे प्रिव्हिडी स्टेज आहे, हे 5 गोल्डन रूल्स आहेत, हे आपल्याला फॉलो करावं लागतील. जोपर्यंत या 5 गोल्डन रूल आपण फॉलो करणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. बंधूंनो हेच आपली एक सृष्टी आहे. याच सृष्टीच्या बद्दल मी बोलत आहे की जे मनात आपल्या मनात द्वेष लोभ ईर्षा अहंकार जे आहे, जे देवदत्तांना पाहिलं, तो माशांना पाहिलं, तो कपिल भिक्खूनं पाहिलं, ते आपण पण पाहतो. आपल्यामध्ये ती सृष्टी आहे का, आपल्यामध्ये तो अहंकार आहे का, हे आपण तपासलं पाहिजे. जसं महावीराचा गोशाला सुदास, आपल्या ख्रिश्चनचा जो येशूचा जुदास, हे किती म्हणजे त्याला त्यांनी त्याचा विरोध केलेला आहे, परंतु तिथं ते थांबलेले नाहीत. शिवाय आपल्या बुद्धाच्या काळात त्याचा आतेभाऊ देवदत्त अगदी स्वतःचा म्हणजे आतेभाऊ तो सुद्धा विरोध करते, कारण जो माणूस अकुशल कर्म करतो त्याला ते कर्म मलाही तो त्रिपक झाली आहे, पण त्याला तिथं प्रज्ञा नाही. जोपर्यंत प्रज्ञा नाही तोपर्यंत आपण चांगला माणूस बनवू शकत नाही. खूप काय मला खूप अधिक पुढच्या वेळेस आपण आता पुढावर हा माझा एक सृष्टीचा पहिला भाग आपण पाहिला, त्याच्यानंतर दुसरे काही भागात आपण काही कथा घेऊन येणार आहे. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ऐकलं आणि आजच्या या प्रवचन एकच आहे की आपल्या जीवनात आपल्याला शील समाधी प्रज्ञा आहे. जोपर्यंत आपण याच्यावर कारवाई करत नाही, जोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे शील पाळत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या दिसत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं काही तथ्य नाही. बंधूंनो तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.